चा या व्हिडिओमध्ये आपण रक्त लाल का असते या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया आपले रक्त निळे पिवळे हिरवे किंवा इतर रंगांचे का नसते त्याचा रंग लालच का असतो तुम्हालाही हा प्रश्न कधी ना कधी पडलाच असेल पण रक्त लाल का असते हे जाणून घेण्यापूर्वी आपण रक्त म्हणजे काय त्यात कोणते घटक असतात तेपासून बनते हे थोडक्यात जाणून घेऊया मानवी शरीरामध्ये शरीराचा आठ टक्के वजना एवढे रक्त असते एका प्रौढ व्यक्तीचा शरीरात सुमारे पाच लिटर म्हणजे एक पॉईंट तीन गॅलन रक्त असते रक्त हे लाल रक्तपेशी ज्याला आर बी सी किंवा एरेथोसाईट्स आणि पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे लिप्टोसाइट्स आणि बिंबिका म्हणजे प्लेटलेट्स किंवा थ्रांबोसाईट यांनी बनलेले असते प्रत्येकाचे कार्य वेगवेगळे आहे रक्त एक गुंतागुंतीची रचना असलेल्या जैविक पदार्थ आहे मानवी रक्त ज्या पेशीपासून बनलेले असते त्या पेशी लाल रंगाच्या असल्यामुळे या पेशींना लाल रक्तपेशी म्हणजे रेड ब्लड सेल असे म्हणतात पण त्या पेशी लाल का असतात किंवा लाल कशामुळे होतात ते आपण जाणून घेऊया मानवी रक्तामध्ये लाल रक्तपेशीचे प्रमाण सर्वाधिक असते शिवाय लाळ रक्तपेशी या विशिष्ट अशा प्रथिनापासून बनलेल्या असतात त्यांना हिमोग्लोबिन असे म्हणतात प्रत्येक हिमोग्लोबिन हे अनेक उपभागांनी मिळून बनलेले असते त्यांना आपण हिम्स असे म्हणतात हे हिम्स लोहयुक्त धातूने बनलेले असतात रक्त जेव्हा फुस्फुसात जाते तेव्हा रक्तात ऑक्सिजन मिसळला जातो जेव्हा ऑक्सिजन आणि लोह धातू एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात रासायनिक अभिक्रिया घडून येते व लोहयुक्त धातूचा रंग लाल होतो जेव्हा लोहधातूचा ऑक्सिजनशी संबंध येऊन लोहगणण्याची क्रिया होते तेव्हा सुद्धा लोहधातूचा लंग रंग लालसर पडतो रक्तातील लोह जेव्हा डिऑक्सिनायटेड म्हणजे ऑक्सि ऑक्सिजन काढून घेण्याची जी प्रक्रिया आहे जेव्हा होते तेव्हा ते, ते आणखीच गडद लाल रंगाचं बनते या कारणामुळेच हिम्स हे लाल होतात हिम्समुळे हिमोग्लोबिन लाल रंगाचे होते व हिमोग्लोबिन आपले रक्त ला लाल रंगाचे आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतं आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला नक्कीच मिळाले असेल धन्यवाद